सध्याच्या युगात जर टिकायचे असेल तर गरज आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच चौफेर ज्ञानाची. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्याच्यामध्ये नेतृत्व, दातृत्व, शिस्त हे अनमोल पैलू विकसित व्हावे यासाठी सदैव झटणारे शिक्षणाचा अखंड ज्ञान यज्ञ उत्कर्षाकडे प्रवाहित व्हावा. गुणवंताची व गुणवत्तेची कदर करीत, नित्य ज्ञान साधना करीत धन्यतेची तृप्तता मानणारी शाळा हे माझे मंदिर, विद्यार्थी हेच माझे दैवत, त्यांच्यावरील संस्कार हीच माझी पूजा, त्यांनी मिळवलेले यश हाच माझा प्रसाद मानणारे विद्यार्थी प्रिय इतिहास वेळे माननीय श्री शिवाजी रंगराव खाडेसर. राधानगरी तालुक्यातील कासार पुतळे या छोट्याशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झाला. त्यावेळच्या कठीण परिस्थितीवर मात करून गरिबीशी झुंज देत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पहिलीपासून एम ए बीएड पर्यंत शिक्षण देणाऱ्या आई वडिलांचे सर कायमच आभार मानतात. शालेय जीवनात पहिलीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लाभलेल्या शिक्षकांकडे बघूनच त्यांना शिक्षक बनण्याची उर्मी मनात निर्माण झाली आणि त्या ध्येयासाठीच ते धडपडू लागले. यानंतर 11 जून 1990 पासून सरांची नागाव हायस्कूल नागावमधून शिक्षकी पेशाला सुरुवात झाली. गेल्या 32 वर्षाच्या काळात सरांनी 30 वर्ष सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. तुमच्या कार्याचा वसा घेऊन प्रत्येकाने मार्ग धरावा, तुमच्या कीर्तीचा सुगंध न्यारा इतिहासाने नित्य जपावा. एक हाडाचा शिक्षक काय आणि कसा असतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे खाडेसर. अध्यापन करण्याची त्यांची पद्धत वेगळीच होती. इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाची पूर्वतयारी सर इयत्ता 8वीच्या वर्गापासूनच करीत असत. प्रत्येक प्रश्नाची उत्तर लिहिण्याची पद्धत, मुद्देसूद आणि विषयनिहाय मांडणी फक्त आणि फक्त इतिहास विषयामधूनच होत असे. अगदी सुट्टीच्या दिवशीही सर मुलांना शाळेत बोलवीत असत. रविवार आणि खाडेसरांची चाचणी हे जणू समीकरणच होतं आणि त्यामुळेच सरांचा विषयाचा 100% निकाल ही परंपराच चालू होती. फक्त इतिहासच नव्हे तर सरांनी MCC सारखा विषय देखील हाताळला आणि त्यामधूनच राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, शौर्य यासारखी मूल्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजविली. शाळाबाह्य परीक्षा, शाळांतर्गत सर्व स्पर्धा परीक्षा, विषयासंबंधी सर्व परीक्षा यांचे सर्व नियोजन सर अगदी उत्तमरित्या पार पाडायचे. वेळप्रसंगी सुंदर हस्ताक्षरांमुळे नोटीस बोर्ड लिहिण्याचे कामही ते करत. जो पाणी में भीगेगा वो सिर्फ लिबास बदल सकता है, लेकिन जो पसीने में भीगता है वो इतिहास बदल सकता है. अगदी याचप्रमाणे 30 वर्षाच्या काळामध्ये काम करण्याची पद्धत, कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून असलेली ओळख हे गुण ओळखून संस्थाध्यक्ष, वारणा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री सुभाष पुरंदर पाटील मामा तसेच सर्व संचालक, सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने 1 जुलै 2020 रोजी मुख्याध्यापकपदी नेमणूक केली आणि याचे संधीचे सोने करण्याचे सरांनी ठरवले. मुख्याध्यापक हे सन्मानाचे आणि शोभेचे पद नसून ते आपल्या अंगी असणारे कर्तृत्व दाखवण्याचे पद आहे. अशा त्यांच्या आशयातून समोर असणारे समस्यांचे डोंगर त्यावर मात करून अनेक कामे पूर्णत्वाकडे नेण्याचे काम केले. वरिष्ठ लिपिकांची सेवानिवृत्ती, कनिष्ठ लिपिकांचे आकस्मिक निधन, सेवानिवृत्त शिक्षकांची रिक्त झालेली पदे आणि सर्वात मोठा जागतिक कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव यासारख्या अनेक अडचणीवर मात करून न डगमगता आपला कार्यकाळ उत्तमरित्या सांभाळला. 2 वर्षांच्या काळामधील मुख्याध्यापक म्हणून सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे इयत्ता 10वीचा 2 वर्षाचा 100% निकाल. पण याचं सारं श्रेय सर आपल्या साऱ्या सहकारी शिक्षकांना देतात, कारण त्यांच्यामुळेच हे यश शक्य असल्याचं ते सांगतात. या वर्षामध्ये खाडेसरांनी मुलावर खूप प्रेम केलं, मन लावून काम केलं. असं काम केलं की शाळेलाच मंदिर मानून वर्गातील विद्यार्थ्यांमध्येच माझा देव आहे असंच ते मानित.
शाळेमधील वातावरण तर खूपच चांगलं होतं। जे जे चांगले ते घ्यावे, वाईटांशी चांगले होऊन राहावे, संस्कार कुंभ घेऊनी आपल्या तळहाती प्रभूचे लाडके होऊनी जगावे। या उक्तीप्रमाणे वाचनाचं प्रचंड वेड सरांना होतं। पुस्तकांनी बळ दिलं आणि आयुष्यात येणाऱ्या साऱ्या अंधाराच्या वाटा समाप्त झाल्या। मी खूप श्रीमंत नाही, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची ढाल माझ्या सोबत असल्यामुळे माझे कौटुंबिक जीवन खूप समाधानाचे आहे, कारण पैसा हे सर्वस्व नसतं असे ते मानतात। नाही घरट्यात माझ्या कुणा कपाळाला आटी, सदा दिसेल सर्वांच्या हास्य ओठावरती। सरांच्या या सर्व प्रवासात कुटुंबातील सारथी म्हणून त्यांच्या पत्नी सौ मंगल खाडे यांचा मोलाचा वाटा आहे। आई वडिलांची पुण्याई, बहीण भावाचं प्रेम, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, यामुळेच मी या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकलो असे सर म्हणतात। आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये सरांनी आपली भावनिकता व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। हा क्षण मी माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत जपून ठेवेन, कारण हा क्षण खूप जणांच्या आयुष्यात कमी वेळा येतो। तो माझ्या आयुष्यात आला, मी धन्य समजतो स्वतःला। खरं म्हणजे खूप बोलायचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो, खूप आनंद झाला की माणसाला बोलता येत नाही आणि खूप दुःख झालं की माणसाला रडता येत नाही। अगदी तशीच काहीशी अवस्था आज माझी झाली आहे। कंठ दाटून येतोय, शब्द सुचत नाहीत, तरीही पुन्हा एकदा हा सोहळा तुम्ही माझ्यासाठी ठेवला ते ऋण मी शब्दात बोलून उतराही होऊ शकत नाही। तुमच्या प्रत्येक क्षणाची आठवण मी मनात जपून ठेवीन। तुमच्या सहवासातील चांगल्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील, कारण उर्वरित आयुष्य या बांधलेल्या शिदोरीची आठवण काढण्यातच मी घालवणार आहे। लोकांनी सरांना जे प्रेम दिलं, त्यामुळे हृदयातील भावना व्यक्त करणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या चार ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत। इतकं दिलत की तुम्ही माणूस केलत मला, इतकं दिलत की तुम्ही माणूस केलत मला, तुमचं प्रेम स्मरून येथून जाताना, तुमच्या मायेत चिंब भिजून नाहताना, तुमच्या समोर उभे राहून गाताना, मन अगदी भरून येतं, मन असं भरून येतं, डोळ्यातून झरून येतं। डोळ्यात जेव्हा आसव असतात तेव्हाच माणसं माणसं असतात। म्हणून म्हणतो, इतकं दिलत की खरंच तुम्ही माणूस केलत मला।